नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपण इयत्ता आठवीतील आमोदह नावाच्या पुस्तिकेतील मम शिक्षिका हा पाठ आपण शिकणार आहोत। अगदी या पाठाचा वेगळेपण काय आहे तर आत्तापर्यंत आपण पद्य जाणलेलं आहे। आत्तापर्यंत आपण छोटे छोटे वाक्य शिकलेली आहे, आता त्या वाक्यांचं संग्रह करणारं आणि विशिष्ट एका विषयावर माहिती मिळवून देणारं हे अध्ययन आपण आज पूर्ण करणार आहोत। पहा, हा 10वा पाठ, इथून आपण पाठांच्या अध्ययनाला सुरुवात करणार आहोत। काय कृती आहे पहा, शिक्षक पाठं पठति, छात्राः शृण्वन्ति अवगच्छन्ति च। शिक्षक पाठं पठति, शिक्षक पाठ पठन करतात किंवा करतो। छात्राः शृण्वन्ति, विद्यार्थी ऐकतात। च अवगच्छन्ति, आणि जाणतात, समजून घेतात। म्हणजे आत्तापर्यंत आमच्या विद्यार्थ्यांमध्ये एवढा एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की संस्कृत शब्द ऐकल्यानंतर त्यांचा अर्थ आपल्या बौद्धिक पातळीवर अनुभव कक्षेमध्ये ते जोडू शकतात या अपेक्षेनं आजपर्यंतचं अध्ययन आपण पूर्ण केलेलं आहे। आता या मम शिक्षिका शीर्षकामध्ये मम हे अस्मत् सर्वनामाचं षष्ठीचं एकवचन आहे आणि शिक्षिका हे आकारांत स्त्रीलिंगी प्रथमा एकवचनाचं रूप आहे, है ना। एक समजलं पाहिजे। तर शिक्षक पाठं पठतीमध्ये शिक्षक पुल्लिंगी प्रथमा एकवचन आहे, पाठं द्वितीय एकवचन आहे आणि पठती लटलकार प्रथम पुरुष एकवचनाचं क्रियापद आहे। छात्राः पुल्लिंगी प्रथमा बहुवचन आहे, शृण्वन्ति लटलकार प्रथम पुरुष बहुवचन आहे, अवगच्छन्ति लटलकार प्रथम पुरुष बहुवचन आहे आणि च हा दोन वाक्य एकत्रित करणारा अव्यय आहे। बरं का, दोन क्रियांना एकत्रित करणारा अगदी अव्यय शब्द आहे। चचा अर्थ मराठीमध्ये आणि असं घ्यावा। पहा पुढं, आता या कृतीप्रमाणे मी वाचन करतोय, तुम्ही ऐका आणि पाठ अधिक अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करा। पहा, एषा मम संस्कृत शिक्षिका हर्षदा, या माझ्या संस्कृत शिक्षिका हर्षदा आहे। एषा सरळं सुगमं च पाठयति, या सहज आणि सोप्या पद्धतीने शिकवतात। सा छात्रैः सह स्नेहेन आचरति, ते विद्यार्थ्यांसोबत स्नेहपूर्ण आचरण करतात। तस्याः उच्चारणं अतीव स्पष्टं, त्यांचे उच्चारण अतिशय स्पष्ट आहे। सा श्लोकान सम्यक गायती, त्या श्लोक छान गायन करतात। सा पाठने आधुनिक साधनानां उपयोगं करोती, त्या शिकवण्यामध्ये अध्यापनामध्ये आधुनिक साधनानां उपयोगं करोती, आधुनिक असणाऱ्या साधनांचा उपयोग करतात। वयं संस्कृत वर्गे न केवलं पठामः, मी संस्कृतच्या वर्गांमधून केवळ संस्कृत शिकतो तर असं नाही, अपि तू तर भाषा क्रीडा अनुभव भाषा क्रीडया आनंद अनुभवामः, तर भाषा क्रीडेचा सुद्धा आनंद अनुभवतो। तेन अस्माकं संस्कृत रुचीही वर्धते, त्यामुळे आमची संस्कृत भाषेची संस्कृत अध्ययनाची आवड अधिक वाढते। सा छात्रान ग्रंथालयं नयति, त्या विद्यार्थ्यास ग्रंथालयाकडे नेतात। आता सा नयति चा मूळ अर्थ एकवचनातला आहे, बरं का, पण इथं आपण आदर अर्थामुळं त्या नेतात असा अर्थ करतोय। नाहीतरी सामान्य व्याकरण दृष्टीने शुद्ध अर्थ काय होतो, सा छात्रान ग्रंथालयं नयति, ती विद्यार्थ्यांना ग्रंथालयाकडे नेते एकवचनामध्ये। पण इथं आदर बाहुल्यामुळं आपण त्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयाकडे घेऊन जातात नेतात असा अर्थ करतो। विविधाने पुस्तकाने दर्शयती, वेगवेगळी पुस्तकं दाखवतात।
वयं तानि पुस्तकानि आनंदेन पठामः। अम्मीति पुस्तके आनंदाने पठन करतो। मम संस्कृत शिक्षिकायाः व्यक्तिमत्वं प्रसन्नम्। माझ्या संस्कृत शिक्षिकेचं व्यक्तिमत्व प्रसन्न आहे। तस्याः अध्यापनेन वयं संतुष्टः भवामः। त्यांच्या अध्यापनामुळं आम्ही संतुष्ट असतो आहोत। असं हा पहिला मम शिक्षिका नावाचा पाठ आहे। आता या पाठातून शिक्षिकेचं वेगळं व्यक्तिमत्व, शिक्षिकेचं वेगळं अध्यापन, शिक्षिकेचं विद्यार्थ्यांबरोबरचं आचरण या गोष्टींची माहिती संस्कृतामधून आपण घेतलेली आहे। विद्यार्थ्यांनी हे वाचन शुद्ध स्वरूपामध्ये करायचं आहे। मी आता अर्थासह तुम्हाला बोललो, सांगितलं, तुम्ही केवळ या पाठाचं वाचन करतोय। पहा, एषा मम संस्कृत शिक्षिका हर्षदा। एषा सरलं सुगमं च पाठयति। सा छात्रैः सह स्नेहेन आचरति। तस्याः उच्चारणम् अतीव स्पष्टम्। सा श्लोकान् सम्यक् गायति। सा पाठने आधुनिकसाधनानाम् उपयोगं करोति। वयं संस्कृतवर्गे न केवलं पठामः, अपि तु भाषाक्रीडया आनन्दम् अनुभवामः। तेन अस्माकं संस्कृतरुचिः वर्धते। सा छात्रान् ग्रन्थालयं नयति, विविधानि पुस्तकानि दर्शयति। वयं तानि पुस्तकानि आनन्देन पठामः। मम संस्कृतशिक्षिकायाः व्यक्तिमत्वं प्रसन्नं। तस्याः अध्यापनेन वयं सन्तुष्टः भवामः। ठीक, अगदी हा पाठ व्यवस्थितपणे समजून घ्या। शब्द, त्यांच्या विभक्ती, त्यांचे वचन, या पाठामध्ये आलेली काही क्रियापदं, त्यांचे पुरुष, अगदी त्यांचे लकार, त्यांचे वचन आपण व्यवस्थितपणे समजून घ्यावी अपेक्षा आहे। आता पुढं पहा, भाषा अभ्यासात दुसऱ्या दोन छोट्या छोट्या निबंधवजा कथा आपणाला पूर्ण करायच्या आहेत। अगदी मम कुटुंबम या विषयावर काही रिक्त स्थानं दिलेली आहेत। या रिक्त स्थानांमध्ये काही नामं, काही सर्वनामं आणि काही क्रियापदं आपण पूर्ण करून वाक्य शुद्ध निर्माण करणार आहोत। पहा, एषः अहम, हा मी, एषा अहम, ही मी, दोन्हीचाही अर्थ घेत आपण पुढे जाणार आहोत। अहम अष्टमी कक्षायां पठ, मी आठवी कक्षे येते पठ पठामी। मग स्त्री असो वा पुरुष असो, पठामी बदल होत नाही। उत्तम पुरुष तिन्हीलिंगी समान असतो। अहम अष्टमी कक्षायां पठामी, मी आठव्या इयत्तेमध्ये शिकतो, शिकते। अत्र मम कुटुंबजनाः, येथे माझे कुटुंबीय जन लोक आहेत। तद् डॅश डॅश मम जननी, सा मम जननी, तदच रूपाला सा जननी। एतस्य हा नाम, तिचे नाव शर्मिला उर्मिला गीता माता वर्गा। तत् डॅश डॅश रुचिरं भोजनं करोति, सा रुचिरं भोजनं करोति। एषः अस्मत् डॅश डॅश जनकः, हे अस्मत् त्या ठिकाणी योग्य रूप योजायचे। एषः मम जनकः, एषः मम जनकः, हे माझे वडील। एतस्य नाम, यांचे नाव, राम, गणेश, माधव वगैरे। एतस्य नाम गणेशः, सः डॅश डॅश रूपेण कार्यं करोति। कृषकः, कृषिवलः, अध्यापकः, वैद्यकः, कोणत्या तरी स्वरूपाचं ते कार्य करतात। सः कृषक रूपेण कार्यं करोति, ते शेतकरी म्हणून काम करतात। विरामदिने सः डॅश डॅश भ्रमणार्थं नयति, सुट्टीच्या दिवशी ते अस्मद् अर्थ एकवचन घ्यायचं असेल तर मम, सॉरी माम, बरं का, द्वितीय एकवचन,
आणि बहुवचन घ्यायचं असेल तर अस्मा, ते सुट्टीच्या दिवशी मला म्हणजे माम आणि अस्मान म्हणजे आम्हाला भ्रमणार्थम नयेती भटकंतीसाठी फिरण्यासाठी नेतात. कदाचित आवाम तरणार्थम च, कदाचित आवाम तरणार्थम च डॅश डॅश गमधातूचं योग्य रूप. आवाम हे अस्मत सर्वनामाचं प्रथमा द्विवचन आहे म्हणून गमचं सुद्धा उत्तम पुरुष द्विवचन यावं. म्हणजे कदाचित आवाम तरणार्थम च गच्छावः, गच्छामि गच्छावः गच्छामः, कधी आम्ही अगदी तरणार्थम पोहण्यासाठी सुद्धा जातो. एतत् डॅश डॅश मम भ्राता, भ्राता एषः मम भ्राता, एतस्य नाम डॅश डॅश, एतस्य नाम गणेशः रमेशः, सः मम अनुजः वा अग्रजः, तो माझा छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ. डॅश डॅश कक्षायां पठति, अनुजः सप्तमी कक्षायां षष्टम कक्षायां, अग्रजः नवमी कक्षायां दशमी कक्षायां एकादश्यां कक्षायां. बरं, लहान असेल तर पाचवी सहावी सातवीला शिकतोय, मोठा असेल तर नववी दहावी अकरावीला शिकतोय. एषा मम अग्रजा अनुजा, ही माझी थोरली किंवा धाकटी बहीण आहे. एषः मम पितामह, हे माझे आजोबा आहे. सह कथां कथयति, ते गोष्ट सांगतात. अहं पितामहीं चलभाषप्रयोगं पाठयामि, मी आजीकरिता आजीस चलभाषप्रयोगं मोबाईल कसा वापरावा, चलभाषं प्रयोगं चलभाष कसा उपयोगात आणावा पाठयामि शिकवतो. पितामहं च संगणकं पाठयामि, आणि आजोबांना मी संगणकाच्या उपयोगाबद्दल संगणकाच्या वापराबद्दल शिकवतो. मम कुटुंबं मम प्रियं, माझं कुटुंब मला प्रिय आहे. ठीक, हा मम कुटुंबं नावाचा छोटासा माहिती वजा असणारा उतारा आपण समजून घेतला आणि त्यातली रिक्त स्थानं पूर्ण केली. आता पुढचा असंच रिक्तस्थानपूर्तीचा भाग आहे तो मम गृहम. खूप कमी रिक्तस्थानं दिलेली आहेत, केवळ चारच रिक्तस्थानं आहेत पण महत्त्वपूर्ण आहेत, बरं का. मम गृहम डॅश डॅश नगरे अस्ति, माझं घर लातूर नगरे, अहमदनगर नगरे, पुणे नगरे, है ना, वारावती नगरे अस्ति आहे. कुठलं तरी एका नगराचा उल्लेख अपेक्षित आहे पण ते सप्तमी विभक्तीमध्ये यावं कारण ते स्थलदर्शक आहे. गृहम परितः उन्नतः वृक्षः सन्ति, घराच्या सभोवती उंच झाडे आहेत. गृहे प्रकोष्ठः सन्ति, घराच्या प्रकोष्ठः सन्ति अगदी खोले आहेत, घरामध्ये वेगवेगळी दालनं आहेत. प्रथमे प्रकोष्ठे आसंदः दूरदर्शनं वेजनं च वर्तते, पहिल्या प्रकोष्ठामध्ये म्हणजे पहिल्या दालनामध्ये आसंदः खुर्ची, दूरदर्शनम दूरदर्शन संच च वेजनम आणि पंखा आहे. डॅश डॅश स्थालिका चमसः विविध भांडाने तथैव चुल्लीही शीतपेटिका च वर्तन्ते. आता दुसऱ्या प्रकोष्ठ म्हणजे पाकगृहे, पाकगृह शब्दाचं सप्तमी. पाकगृहे स्थालिका अगदी थाळ्या ताट, चमसः चमचे, विविध भांडाने वेगवेगळे पात्र भांडे, तथैव चुल्ली ही तसेच शेगडी चूल, शीतपेटिकांच वर्तन्ते आणि फ्रीज सुद्धा आहे, आहेत बहुवचन. शयनकक्षे तल्पः विद्युद्दीपः वेजनानि च वर्तन्ते, अगदी शयनकक्षामध्ये बेडरूममध्ये बिछाना तल्पः अगदी बिछाना, विद्युद्दीप अगदी बल्ब, व्यजनाने पंखे वर्तन्ते आहे. बेडरूममध्ये बिछाना बल्ब आणि पंखे सुद्धा आहेत. भित्तौ
मम कुटुंबस्य छायाचित्रमस्ति, भिंतीवर माझ्या कुटुंबियांचं एक छायाचित्र फोटो फ्रेम आहे। गृहे मम तथा च भगिन्यः कृते, एका अभ्यासिका वर्तते। घरी माझ्यासाठी आणि माझ्या भगिनीसाठी बहिणीसाठी एक अभ्यासिका सुद्धा आहे, म्हणजे एक वेगळी खोली सुद्धा आहे। तत्र उत्पीठिका, आसंदाः, लेखनवस्तूनि च सन्ति। तेथे उत्पीठिका, टेबल, आसंदाः, खुर्च्या च लेखनवस्तूनि आणि लिहिण्यासंदर्भाच्या काही वस्तूसुद्धा आहेत। तथैव तत्र अध्यापनार्थं उपयुक्ताः विविध ग्रंथाः सन्ति। तसेच तेथे अध्ययनाकरिता उपयुक्त असणारी वेगवेगळी पुस्तकंसुद्धा, ग्रंथसुद्धा आहेत। मम गृहस्य सौंधे, रिक्त जागा आहे, मम गृहस्य डॅश डॅश अस्माकं एकं उद्यानं वर्तते। मम गृहस्य सौंधे, माझ्या गृहाच्या गच्चीवर, सौंध गच्ची, अस्माकं एकं उद्यानं वर्तते, आमचं एक उद्यान आहे, एक छोटीशी बाग आहे। तदुद्यानं नाम मम गृहस्य शोभा, ते उद्यान म्हणजे माझ्या घराचं सौंदर्यच आहे, ते उद्यान म्हणजे माझ्या घराची अगदी शोभाच आहे, असं हे मम गृहम नावाचा छोटासा भाग आपण पूर्ण करतो आहे। या पेजवर अगदी 34 नंबरच्या पेजवर आपण 3 छोट्या छोट्या निबंध वजा माहिती मिळवल्या। मम शिक्षिका, मम कुटुंबम आणि मम गृहम, आता या तीनही प्रमाणेच पुढील कृती दिलेली आहे। काय कृती आहे? एवं अशा प्रकारे छात्रा, विद्यार्थ्यांनी शिक्षक साहेन, शिक्षकांच्या मदतीने, मम शिक्षक, माझे शिक्षक, शाला, माझी शाळा, मम माता, माझी आई, मम पिता, माझे वडील, मम मित्रम, माझा मित्र, इति विषयान अधिकृत्य, या विषयांवर आधारित स्वयं वाक्याने रचयंती, स्वतः वाक्य लिहावीत, कथयंती, सांगावीत च लिखंती आणि लिहावीत सुद्धा। अगदी विद्यार्थ्यांनी या वाक्यांची रचना करावी, ती मित्रांमध्ये, आईबाबांना किंवा आपल्या वर्गाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ती कथन करावीत आणि आपल्या लेखन पुस्तिकेमध्ये ती लिहावीत। हा आपला पुढचा स्वाध्याय आहे, कृती आहे, बरं का? म्हणजे मम शाला, मम शिक्षक, मम माता, मम पिता आणि मम मित्रम, हे 5 विषय तुम्हाला दिलेली आहे। या 5 विषयांवर तुम्ही वाक्य निर्माण करा, म्हणजे आता शिकलेले 3 विषय आणि हे 5 विषय, असे एकंदरीत 8 विषय आपण व्यवस्थितपणे समजून घ्यावं ही अपेक्षा आहे, ठीक आहे? अगदी याचा अभ्यास व्यवस्थितपणे पूर्ण करा आणि आपण आनंदानं राहा, आनंदानं अध्ययनामध्ये सहभागसुद्धा नोंदवा, ठीक।